अनिकेत हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखी वर्दळ सुरू होती. ओरांड्यात बसायला जागा नाही, सगळीकडे लगबग सुरू होती. नर्स, डॉक्टर, वॉर्ड बॉय, स्वीपर घाईत होते. अशा या गर्दीतच माझ्या काकांच्या पोटाचे ऑपरेशन असल्याने मीही ऑपरेशन थिएटरच्या समोर चिंतेतच बसले होते. माझ्यासोबत काकू व काकांचा मोठा चिरंजीव समीरही होता. ऑपरेशन तसे मोठेच असल्याने सकाळी 7:30 डॉक्टरांनी थिएटरमध्ये पेशंटला घेतले होते. बरोबर 8:10 ऑपरेशन सुरू होणार होते. भूल देणारे डॉक्टर आले होते. अनुभवी नर्स त्या दिवशी रजेवर असल्याने ऑपरेशनच्या वेळी मुख्य नर्स कोणती असावी ठरत नव्हते. नुकतीच आलेली पण हुशार व प्रामाणिक नर्स सुजाताला मुख्य नर्स म्हणून डॉक्टरांनी पाचारण केले. म्हणून नर्स सुजाताही वेळेआधी फ्रेश मूडमध्ये उपस्थित होती. तिला मोठा मान मिळाला, अनुभव येईल म्हणून खुशीत होती. ऑपरेशन बरोबर 10:50 संपले. आता फक्त शेवटचे टाके शिल्लक होते. डॉक्टरांनी टाके घालण्यासाठी नर्सकडे सुई मागितली, पण नर्स चिंतेत होती. टाके घालण्यासाठी ती डॉक्टर मागेल ते साहित्यच देत नव्हती, कारण तिचा हिशेबच जुळत नव्हता. ऑपरेशनच्या आधी यादी करताना तिनं बरोबर 4 वेळा मोजून 147 कापसाचे बोळे करून ठेवले होते, आणि आता तिच्या ट्रेमध्ये 146 बोळे होते. हिशेब जमत नव्हता, बोळा कुठे गेला याची तिला काळजी वाटली. तिने डॉक्टरांना विनंती केली की पोटातच राहिला नाही ना तो बोळा, बघा ना. परंतु डॉक्टर स्वतः अनुभवी होते, शिवाय हॉस्पिटलचे डीन होते. तरीही त्यांनी परत पोटात सगळीकडे शोधले, पण बोळा दिसत नव्हता. पेशंट शुद्धीवर येण्यास सुरुवात झाली होती. डॉक्टर नर्सला रागून म्हणाले की ताबडतोब पोटाला टाके टाकणे आवश्यक आहे, तू साहित्य दे. पण नर्स स्वतः बेचैनच होती. तिने स्पष्ट सांगितले की जोपर्यंत माझा हिशेब लागत नाही, टाळेबंद जमत नाही, मी टाके टाकण्याचे साहित्य कसे देऊ. डॉक्टर चिडले. परत एकदा ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व बाजू त्या कापसाच्या बोळ्याची तपासणी झाली, पण तो सापडेना. डॉक्टरांनी चिडून त्या नर्सला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली, पण ती नुसती गंभीर होती. डोळे भरून आले होते. नोकरी गेली तर लहान 2 पोरांचा उदरनिर्वाह कसा होईल समजेना. नवरा नुकताच स्वर्ग अशी झालेला, काय करावे. शेवटी काही काळाने डॉक्टरांनी पाय उचलला आणि पायाखाली बुटाला चिकटलेला तो कापसाचा रक्ताळलेला बोळा सापडला आणि डॉक्टरांनी घाम पुसला. हिशेब जमल्याबरोबर नर्स सुजाताने त्वरित डॉक्टरांना सुई व इतर साहित्य दिले व एकदाचे ऑपरेशन संपले. नर्स सुजाता खूपच घाबरली होती. आता डॉक्टर आपणास नोकरीवरून कमी करतील, आपली नोकरी जाईल अशी भीती तिला वाटत होती. इतक्यात डॉक्टर तिच्याजवळच येऊन व कौतुकाने तिच्याकडे हसत बघत होते. डॉक्टर म्हणाले, सिस्टर, एक कापसाचा बोळा कमी असल्यामुळे तुम्ही मला पेशंटला टाके देऊ दिले नाही का? तुम्हाला भीती नाही वाटली तुमची नोकरी गेली असती तर? सिस्टरचे डोळे भरून आले. त्यांनी डॉक्टरांना सांगितले, सर, माझ्या सरांनी मला शिकवले की ऑपरेशन ट्रेचा संपूर्ण हिशेब जमल्याशिवाय ऑपरेशन संपवू नये. मी फक्त माझ्या सरांच्या शिकवण्याचे पालन केले. भीती तर खूप वाटली, पण करणार काय, शिकवलेले विसरून जायचे काय. डॉक्टर, माझ्यामुळे आपल्याला झालेल्या कष्टाबद्दल क्षमस्व. मी फक्त माझे कर्तव्य केले. चुकले का मी? डॉक्टर म्हणाले, आमच्या हॉस्पिटलला आपल्यासारख्या प्रामाणिक व कष्टाळू वेळप्रसंगी कठोर होणाऱ्या नर्सचीच आवश्यकता आहे. तुझे मी प्रमोशन करीत आहे.